नमस्कार, रेवती रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पातेच्या कांद्याची भाजी कशी बनवतात ती पाहणार आहोत। पीठ पेरून भाजी बनवणार आपण। त्याच्यासाठी अर्धा पाव पातीचा कांदा घेतला आहे, तो चिरून घेतला आहे। दोन टमाटे मीडियम साईजचे चिरून घेतलेले आहे। एक वाटीभर बेसन घेतलेले आहे। बेसन आपल्याला हवं असलं जसं प्रमाण पाहिजे त्याप्रमाणे आपण टाकूया। इथे तेल टापत ठेवलेलं आहे। दोन पळी तेल घेतलेलं आहे मी। जरा पीठ लावलेलं भाजीना तेल जरा जास्तीच लागतं। अर्धा चमचा मोहरी टाकते मी। मोहरीला चांगलं फुटू देऊया। मोहरी छान फुटली आहे। आता एक पाव चमचाभर हिंग टाकलेलं आहे त्याच्यामध्ये। अर्धा चमचा हळद टाकते। अर्धा चमचा तिखट टाकूया। आता पातीचा कांदा घालूया। हा धुवून घेतला होता मी। काश्मीरी लाल मिरचा एक पाव चमचा टाकते आणि रंग चांगला येतो। मिक्स करून घेऊया। याच्यासोबत टमाटे पण टाकूया। हलवून घेऊ। अर्धा चमचा साखर घालते। आवडत असल्यास साखरही नाही टाकली तरी चालेल। थोडस पाणी घालते एक पाव वाटीभर म्हणजे कांदा लवकर शिजेल। मिक्स करून टाकूया। आता याच्यावर झाकण ठेवू। त्याला वाफ येऊ देऊ। छान मस्त कलर दिसू मला। पण हे अजून थोडंसं शिजायचं आहे त्यामुळे थोडंसं पाणी टाकते परत मी। हे पाहू शकता कांदा आणखी टमाटा शिजलेला आहे। तुम्हाला एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कधी कधी मी शेवटी काही टाकते तर ते तुम्हाला तुम्ही ते मिस कराल। तर चवीप्रमाणे मीठ घालूया। आपण बेसन आहे त्यामुळे थोडंसं बेसनाचं पण आपण हिशोबाने टाकायला पाहिजे। आता हे मिक्स करून घेऊया। आता या स्टेजमध्ये थोडं थोडंसं बेसन हाताने टाकलं तरी चालेल किंवा वाटीने थोडं थोडंसं स्प्रिंकल केलं तरी चालेल। मी हाताने टाकते म्हणजे चांगलं मिसळतं ते गोळे गोळे तयार होत नाही। पीठ आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं। काही लोकांना घट्ट झुणका असा आवडतो, काही लोकांना थोडंसं सैलसर आवडतं। साधारण मी इथे 3 चमचे बेसन टाकलेलं आहे। आता यावर ताटली झाकून ठेवून देऊ। एक दणकून वाफ येऊ देऊया। पाहू शकता छान वाफ आलेली आहे। आपली भाजी तयार झालेली आहे। वाव किती सुंदर दिसते। आता गॅस बंद करूया। एका बाउलमध्ये ही भाजी काढून घेऊया। इथं आपली भाजी तयार झाली आहे। अशी भाजी तुम्ही पण करा। तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा।